बर हरी बर आज अपने दरवाजा बस वाजा ना बस वाजा ना जाऊ आता लगे मैं औषध देना कशाच दरवाजे बसवे औषध है देतो तस का नहीं डोक दुखत है का बर बर मजे काम काम कर दरवाजा बसवला औषध दिल तो औषध दिल तो दरवाजा है बसवा औषध दिया मग दरवाजा बसवतो बर बर देतो 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 पर कुछ औषध दयाच का बाजार हाथ डोक सर्दी दयाच चल चल देते बर घया कि ना मग जाए का मग लगा फैन ल गरम होते मोटी मानस तुम्हें लगा गरम होते हाथी नक्षत्र चालू है हाँ हाथी नक्षत्र है वापा मिस्त्री माया कड़े घेन गल बस आदमी कुछ हरिसुधर है का हरिसुधर हित है दरवाजा बस हरिसुधर पैसे सगळे घेतल्याशिवाय काम करत नाही बरं का सगळे पैसे किती जर तुझे पैसे मला काय म्हणतो माहिती का आता मला सर्दी झाली आधी सर्दी औषध मग दरवाजा बसवतो नीट काम हो बस लगे होते है औषध दे तू मन पर तुला इकने घेन घरी तरी लगे का नहीं आधी मैं चला मग इकने घेन औषध लगे काम चालू कर दरवाजा मजे आधी फरक पड़ेशिवा दरवाजा नहीं बस होना हथोड़ी मशीन चालू है नको का बर बर तुला आधी फरक दे बाबू चला आता हेला गुळी पेक्षा फास्ट फरक पाहिजे ना हाय गे तुला मग दिलं आहे का महाग एकदा औषध दे चला मग चला चला आपण आलोय आता दरवाजा बसून घेऊ इथे दरवाजा आहे आपला पाच मिनिटात किती वेळ लागला हरी दरवाजा बसवायला दोन तास लागतील ना हा दोन तास लागतील आपल्याला मी जेवण करून घेतो तुला जेवाय तर थोडं जेवण कर आज शाळेत चालत आली मी येणारच होतो ग हरीला सोडवा येणारच होतो तुम्हाला मी आणलं असत हनुमाचे मोटरला फळी नाही घेणार आहे की करून मी घेणार आहे फळी असली तर फळी बघतो लगेच केवढ्याला बसली मोटर तुला होय एक एचपीची मोटर आहे एक एचपीची हा तीन हजार रुपया तीन का साढ़े तीन हजार किमत तिथने दरवाजा बसवून आपला अशा पद्धति कड़ी कोइंड सगळे व्यवस्थित हारीला सोडून येऊ आता उघडा दरवाजा बस काय रे ती तसच असत काय कर लय पण ही नको तोडू लय पण पिवळं झालेलं तोडू नको हा लय पण नाही पिवळं लय पिवळं झालं काय होतं माहितीये का आळे असते ही एक तोड चांगला मस्त कलर आला याला आणि कापून ना नीट व्यवस्थित बघून खायचं हा ह्या दिवसात कसं असतं हा नाही ना जरा थोडस लय पण पिवळं धमक नको तोडू तर थोडस गाबळ गाबळच तोड 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 तिकडे तिकडल्या पिरूला बी असते नाही नाही हा होणार ना गुळवेल कसा आलाय बघ नाही का मस्त पैकी पिरूवर गुळवेल आलाय पिरूवर इकडच्या इकडल्या पिरूला पण असते इकडे एक पिरू आहे आपला पिशवी आहे की आपल्याकडे ओ इकडे चांगला आहे पिरू अरे हा पिशवी आणून पिशवीत भरू भाजीपाला तोडते ते ए घेतला का भोपळा ही भोपळ ती राजगिरा पालक घेतला का बर बर मित्रांनो मुंगूस बघा हे मुंगूस आहे मुंगूस असं थांबतंय चांगलं असतं मुंगसाने तोंड दाखवलेलं आम्ही रस्त्याने जाताना आम्हाला बरोबर बघून थांबलं ना हल्लं बी नाही अजिबात पण अजून बी बघता येत आमच्याकडे काय रे आमच्याकडे बघता येते हे काय बघा मस्त अजात चाललंय आता जास्त जवळून दाखवलं असतं पण ते पळून जाईल लगेच है ना गेलं गेलं ते बघताय तरी पण एकशे पंचवीस दीडशे कधीच कार्बोर खोलत नाही बर कारण ते प्रॉब्लेम देत त्यामुळे आपण खोल नाही
चला मग हरी सोडतो तुला घरी येतो ना चला मग काय आमची गाडी लवकर असं काय होतं कामाला मग असं एकूण आलरी घेऊन यावं लागतं त्यांचा वेळ जातो आपला वेळ जातो चालतंय चालतंय काय आम्ही सोडवाय चला मंडळी आता आपण हरीला गावात सोडून आलो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी आपण पेरणी केली होती ज्वारीची त्या दिवशी आपलं दंड टाकायचं राहिलं होतं दंड टाकणं गरजेचं आहे कारण की परत पाऊस उघडतो आणि ज्या टायमाला ज्वारीला पाणी द्यायची वेळ येते त्या टायमाला जर का दंड नसलं तर तुम्ही पाणी नाही देऊ शकत तर आपलं दंड टाकायचे त्यासाठी आपल्याला यंत्र जोडावं लागेल यंत्र जोडावं लागेल म्हणजे 2-in-1 एक आपल्याकडे यंत्र आहे म्हणजे सरी पण काढू शकतो म्हणजे दंड टाकू शकतो आणि बोहत पण सोडू शकतो तर ते आता ॲडजस्ट करावं लागणार आहे आपल्याला जोडावं लागणार आहे त्यासाठी पानं आणून ते खोलाखोली करून आता वेळ पण लई थोडा राहिला आहे जवळजवळ इकडं दिवस मावळा झाला आहे दिवस कुठं दिसाना मला हे बघा इकडं दिवस आहे इकडं दिवस आहे त्या पुढच्या कॅमेऱ्यामध्ये दिवस दिसत नव्हता सूर्य झाडावर कोक्या ओरडते ते आणि ही जे दिसतंय तुम्हाला ही बसवायचं आहे आपल्याला ह्या यंत्राला तर ती खोलाखोली करावं लागणार आहे ते सोडवावं लागणार आहे ते बसवावं लागणार आहे त्याची नट आपण खोलून ठेवलेली आहे ती फक्त आपल्याला आता ती यंत्र जोडायचं ती ज्या पिना असतात का ती पिना ही इकडं घेऊन जाऊ आपण इकडं आणल्या होत्या त्या पेरणी यंत्रापाशी तर पेरणी यंत्रापासून त्या पिना घेऊन जाऊ ह्या अशा पिना हे ट्रॅक्टरला जोडावं लागतं आता आपण ट्रॅक्टर चालू करू ट्रॅक्टर चालू होईल अशी मला आशा आहे ट्रॅक्टर चालू झालं की ती जोडू आणि लगेच पटकन सरी का दंड टाकून घेऊ आबाळ तिकडे गरजाय लागलेलं आहे मोठं परत जर पाऊस पडला तर परत दंड कॅन्सल होते आणि परत एकदा ज्वारी उगवून आली की परत दंड पडणार नाही तर कारण की ज्वारी उगवून आल्यावर बरंच नुकसान होतं दंड सोडायचं म्हणल्यावर सगळी ज्वारी मोडून जाईल त्याच्या आधीच आपल्याला दंड काढणं गरजेचं आहे आपलं नशीब चांगलं आज ट्रॅक्टर चावीने चालू झाला त्या दिवशी आपण पेरणी केली होती त्याच्यामुळं बॅटरी फुल चार्जिंग झाली होती आज चावीने बरोबर चालू झाला काय टाकलायची गरज पडली नाही झाला आपलं हे यंत्र जोडून तयार झालं त्याच्यामुळं सरी पडते अशी आणि दंड मस्तपैकी पडतो तर चला आता जाऊ आपण दंड सोडून येऊ आधा लागलाय दंड हे काय दंड पाडायला असं सोमेन चिंगे कांद्यात मला जावं लागतंय काय की आता चला चिंगेला हाणलं आता जावं लागल दादाकड मोबाईल द्यायला चला की अशा पद्धतीनं आपण दंड टाकले ते म्हणजे चारी बाजूने आपल्याला पाणी देता येतं जिकडनं पाणी जाईल त्या पद्धतीनं तिकडनं पाणी देता येतं त्याला चौक्या म्हणायचं सारं टाकायचंच होतं पण पाऊस पडला त्यामुळे सारं टाकायला जमलं नाही तर नंतर आपण दंड टाकलं तिकडच्या बाजूने आबाळ लय आलेलं आहे आणि पक्षी आपापल्या घरी चाललेलं आहे आपलं काम झालंय आता आपण निघालोय आता घरी सोम्याला ट्रॅक्टरला बांधलंय आपण सोम्या आपल्या बरोबर येतोय आता टू गट्टू झालं आपलं दंड टाकून मस्तपैकी गाई बांधल्या गट्टू मिळ गट्टू मिट्टू खेळते ते आणि इकडे ह्यांची तयारी बाहेर वाळवण जे टाकलेलं आहे ते आतमध्ये न्यायचं कारण की आबाळ गरजायला लागले जोडगव बाहेर टाकला होता जरा वाळायला झालं का भरून द्या भरून मी नेतो आतमध्ये हो मित्रांनो लाईट गेली आता एवढ्यातच आणि आपले गट्टू मिट्टू इथं बसलेले आहे ते बाहेर वारं सुटले
मला दिसतंय का नाही काय माहिती, आणि विजा चमकतेत एकदम आहे बाबा, भरपूर विजा चमकतेत, त्याच्यामुळं पाऊस तिकडल्या भागात चालू आहे. इतके जोर जोरात विजा चमकतेत की विचारू नका, अचानकच विजा अशी चमकते आणि ढगांचा गडगडाट होतोय. हे बघा अशी विजा चमकतेत, लाईट गेलेली आहे आणि इकडे आपले चालू आहेत भाकरी. तर आज भाजी, आज भाजी नाही, आज दुधा बरोबर खायची काय? तर आज दुधा बरोबर खाऊ, आज लाईट पण नाही काय नाही, लवकर उरकून घ्यायचंय दुधा बरोबर. दूध भाकर काला कुसरून खायचं आहे. आणि क्षितिजला आमच्या आवडतंय का बघू, दूध भाकर खाल्लेले आवडतंय का? बर बर बर. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच आपण थांबू, कारण की आता अंधार पडलेला आहे. जय गुरुदेव.